चटकदार बाय मोहिनी मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गरमागरम पावभाजी केलेली आहे, पण आपली पावभाजी अगदी झटपट झालेली आहे कारण आपण ती कुकरमध्ये केलेली आहे। तर प्रेशर कुकरमध्ये झटपट आणि चविष्ट होणारी पावभाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण झटपट होणारी पावभाजी बनवायला सुरुवात करू। तर पावभाजी बनवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी प्रेशर कुकर घेतलेला आहे, कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालूयात आणि बटर घालायचं आहे। बटर आणि तेल व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। साधारण आपण 1.5 कप कांदा घालूयात आणि कांदा मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला लालसर करायची गरज नाहीये, कांद्याचा कचवटपणा जाईपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे। 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालूयात, मिसळून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 मिनिटांसाठी मी कांदा छान परतवून घेतलेला आहे। आता 2 टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो आपल्याला छान मध्यम आचेवर परतवून घ्यायचे आहेत। अर्थातच टोमॅटो घातल्यावर आपण मीठ घालणारच आहोत, मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे, म्हणजे तो पटकन मऊ होईल। मिसळून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। आता ह्या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढायचं आहे आणि टोमॅटो एकदा छान वर खाली करून घ्यायचा आहे। आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे, आता टोमॅटो मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान परतवून झालेला आहे। आता आपण 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे, 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे। मिसळून घेऊयात आणि आता आपण भाजी घालूयात। 2 वाटी बटाटा घातलेला आहे, 1/2 वाटी पत्ताकोबी घातलेला आहे, 1 वाटी गाजर घालायचा आहे। आणि 1/2 वाटी बीट घातलेला आहे, 1 वाटी फ्लॉवर घालूयात आणि 1 वाटी आपण शिमला मिरची घालायची आहे। 1 वाटी मटार घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण या भाज्या छान परतवून घेणार आहोत मध्यम आचेवर। भाज्या 5 मिनिटांसाठी छान परतवून घेतल्या तर भाज्यांची चव ही जास्त वाढते, तर त्यामुळे आपण भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत। आता ह्या ठिकाणी भाज्या व्यवस्थित परतवून झालेल्या आहेत आणि आपण आता 3 ग्लास पाणी घालायचं आहे। आणि मिसळून घ्यायचं आहे। फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि आता आपण कुकरला 7 शिट्ट्या देणार आहोत। या ठिकाणी कुकरला 7 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे, भाज्या अगदी व्यवस्थित छान शिजलेल्या आहेत। आता आपण मॅशरच्या सहाय्याने भाज्या व्यवस्थित मॅश करून घेऊ। तुम्ही पाहू शकता भाजी अगदी छान मॅश झालेली आहे। मला थोडं मीठ कमी वाटलं, 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि भाजी आणखी चविष्ट लागण्यासाठी आपण तडका पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये बटर घालूयात, 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे आणि 1/2 चमचा पावभाजी मसाला घालूयात। मिसळून घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपण कसुरी मेथी घालायची आहे। छान मिसळून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आहे आणि असा दणदणीत तडका आपण भाजीला देऊयात आणि फ्रेश कोथिंबीर पेरूयात आणि मिसळून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 चमचा पावभाजी मसाला घालूयात। कोथिंबीर घालायची आहे, मिसळून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपण भाजी 5 ते 6 मिनिटांसाठी छान उकळू देणार आहोत, म्हणजे सर्व मसाले आणि भाजी ही छान एकजीव होईल। जवळपास 7 मिनिटांसाठी मंद आचेवर आपण भाजी छान उकळू दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपली पावभाजी ही तयार आहे।
तुम्ही पाहू शकता भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम दरवळत आहे। तर भाजी तयार आहे, आता आपण पाव भाजायला घेऊ। तर तवा गरम केलेला आहे, त्यामध्ये बटर घालूयात। तव्यावर बटर घालायचं आहे, अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे, कोथिंबीर घालूयात आणि पाव छान भाजून घ्यायचे आहेत। ह्या ठिकाणी पाव पण भाजून तयार आहेत आणि आता आपण भाजी सर्व करायला घेऊयात। तर अशा पद्धतीने आपली गरमागरम पावभाजी तयार आहे। पावभाजी सेम हॉटेल स्टाईल झालेली आहे आणि करायलाही जास्त वेळ लागलेला नाहीये। अगदी 20 मिनिटात आपली ही पावभाजी तयार होते। तर तुम्ही अशा पद्धतीने पावभाजी करा, खा आणि मला सांगा कशी वाटली ते। आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।